आज आपण न्यू टॉपिक चालू करतोय 12 चा इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हा टॉपिक 12 च्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. सर्वात जास्त वेटेज असणारा बोर्डला एज वेल एज जेईई ला वेटेज असणारा हा टॉपिक आहे. सगळ्यात जास्त मार्क्सने विचारला जातो. आपल्याला या लॉकडाऊन मध्ये जास्तीत जास्त याचं प्रॅक्टिस करून आपल्याला याचा कसा पुरेपूर फायदा करून घेता येईल या लॉकडाऊनचा या दृष्टिकोनातून आपण हा टॉपिक चालू करत आहोत, जेणेकरून तुम्हाला 100% मध्ये प्रॅक्टिसला टाइम मिळेल. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आज आपण इंटिग्रेशन टॉपिक स्टार्ट करतोय. हा इंटिग्रेशन टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट तुमच्या समोर क्लिअर करतो, ती म्हणजे मी ती तुम्हाला फॉर्म्युलाची शीट दिली. तुम्हाला जी काल ग्रुपला फॉर्म्युलाची शीट दिली आहे त्याच्यातला इच फॉर्म्युला तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे. विदाउट दिस फॉर्म्युला तुम्ही याच्यातलं एकही न्यूमरिकल सॉल्व करू शकत नाही. ओके. म्हणजे अजूनही तुम्ही जर फॉर्म्युले पाहिले नसतील, हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही त्या फॉर्म्युलेला रिवाइज करा. ते फॉर्म्युले तुम्हाला येत असतील तरच तुम्हाला मी आज काय जे टीच करणार आहे, आपण जो काय इंटिग्रेशन टॉपिक स्टार्ट केलाय तो तुम्हाला समजेल. राईट. मी काय बोलतोय समजतंय सर्वांना? ठीक आहे. तर चला तर मग आज आपण स्टार्ट करू फर्स्ट टॉपिक इंटिग्रेशन. याच्यामध्ये आज आपण एकदम बेसिक क्वेश्चन स्टार्ट करू. ठीक आहे. बेसिक क्वेश्चन म्हणजे पहिला क्वेश्चन मी बोर्डवर लिहिलाय. काय आहे? इंटिग्रेशन ऑफ 3x² - 5y² पप्पा अगोदर इथं काय आहे? ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे. म्हणजे अगोदर त्या टर्मचं एक्सपान्शन करून घ्या. काय एक्सपान्शन असतं? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर सांगा मग एक्सपान्शन केलं तर काय येणार आहे? ए स्क्वेअर म्हणजे सांगा 3x² ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेट टाकतो मी स्क्वेअर ब्रॅकेट, मायनस 2 इंटू ए म्हणजे कोण आलाय 3x² इंटू बी म्हणजे कोण आलाय 5. ओके. त्याच्यानंतर प्लस कोण असतो? बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर. स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला? क्लोज. म्हणजे तुमचा इंटू डीएक्स काय आला? एज इट इज. राईट. तर आता सॉल्व करूया. सांगा काय झाला? इंटिग्रेशन ऑफ काय झाला? स्क्वेअर ब्रॅकेट परत एज इट इज. 3चा स्क्वेअर काय झाला? 9. x² स्क्वेअर काय झाला? x⁴ मध्ये आला मायनस. 5 3 15 आणि 15 2 30 x² प्लस 5² काय झाला सांगा? 25 इंटू काय झाला सांगा? एक्स. मग काय करणार आहे आपण? इच टर्मचा इंटिग्रेशन काय करणार? आपण सेपरेट करणार. घ्या तर मग इच टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट घेताना आपल्याला रूल माहित आहे इंटिग्रेशनचा. ज्या वेळेला रूल असा आहे तुमचा के इंटू डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के मीन्स काय आहे? कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला आपण काय करतो? इंटिग्रेशनच्या बाहेर काढतो. म्हणजे टर्म काय होणार आहे सांगा? तुमची ओनली एक्स. म्हणजे आपल्याला काय करायचंय? ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचे. जसं की इथं 9 कॉन्स्टंट आहे बाहेर काढला. कुणाचं इंटिग्रेशन? x⁴ इंटू डीएक्स. एम आय राईट? इथे -30 कॉन्स्टंट आहे बाहेर काढला. कोणाचं इंटिग्रेशन? x² x² इंटू काय आला सांगा? डीएक्स. राईट. त्याच्यानंतर प्लस 25 कसा आहे? कॉन्स्टंट बाहेर काढला. मग काय राहिला? काय झाला? म्हणजे 1 इंटू काय झाला? डीएक्स. सर्वांचे फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहे. सांगा मग कसं येणार? 9. सांगा कुठला फॉर्म्युला येणार? x⁴n चा. काय फॉर्म्युला असतो? x⁴n+1/n+1. एकदम बेसिक सांगतो मी तुम्हाला स्टार्टिंग केली म्हणून. मग सांगा आता एन म्हणजे कोण आला आपला? 4. मग सांगा n+1 म्हणजे डायरेक्ट लिहू का? 4+1 5/5 काय आला? 5. एम आय राईट? मध्ये आला -30 इन ब्रॅकेट. परत फॉर्म्युला असेल कुठला? x⁴n चा. काय? x⁴n+1/n+1 म्हणजे 6. x⁴ काय झाला? 3/3. एम आय राईट? प्लस 25 ला 25. फॉर्म्युला काय आहे इंटिग्रेशनचा? 1 इंटू डीएक्स. काय आहे इंटिग्रेशन? एक्स. म्हणजे सांगा 1 चा इंटिग्रेशन काय आलं? एक्स. आणि सगळ्यात शेवटी बोल सी प्लस सी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. त्याला सॉल्व्ह करा. काय आला हा तुमचा व्यवस्थित यायला आला? 9x⁵5/5 म्हणजे आला -3 1 3 3 10 काय झाला? 30. म्हणजे सांगा टर्म काय बनली? x³. म्हणजे किती x³ बनलाय? 10x³ प्लस काय झाला हा? 25x+ काय झाला? एकदम बेसिक क्वेश्चन. ठीक आहे. आलेला लक्षात सर्वांचा? पाहता पाहता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे चालायचंय. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ x²
square in bracket 1 minus 2 divided by x bracket square into काय आहे dx. पा वेगळं काहीच नाहीये, इंटिग्रेशन मध्ये अगोदर गेला सिंपल साधा फॉरमॅट मध्ये आणायचं एवढंच काम करायचं. इथं परत तुम्ही ऑब्जर्व करताय ब्रैकेट का स्क्वायर आहे म्हणजे a minus b चा आपल्याला एक्सपान्शन करावा लागणार आहे. ते करते वेळेस तुमची ही टर्म काय राहणार आहे, एज इट इज राहणार आहे. म्हणजे सांगा काय म्हटला, इंटिग्रेशन ऑफ x स्क्वायर इन ब्रैकेट कुठला फॉर्मुला a minus b ब्रैकेट स्क्वायर करा एक्सपान्शन. सांगा आता मी डायरेक्ट लिहितो, आता सुटसुटीत नाही काही ना, a स्क्वायर minus 2ab चालेल ना. सांगा मग काय ना, 2 into a r i 1 into b r i 2 upon x plus b square. B म्हणजे सांगा काय आहे, 2 upon x bracket चा square आणि हा bracket इथे काय झाला plus into काय आला dx. Am I right? व्यवस्थित लिहा याला. सांगा काय झाला, integration of x square in bracket काय आला 1 minus 2 चा काय झाला 4 divided by x plus सांगा 2 चा square काय झाला 4 आणि x चा square काय झाला x square into काय झाला dx. काय म्हणताला, x square ने bracket ला multiply. सांगा मग x square ने bracket ला multiply केलं तर टर्म काय सांगायची तुमची, x square minus समजते ना, x square ने multiply केलं तर 1x काय होणार आहे कॅन्सल, टर्म काय आहे सांगा डायरेक्ट 4x प्लस इथं सांगा x square ची टर्म काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे फक्त टर्म काय राहिली 4 into काय आला सांगा आता dx. आता इच टर्मचं मी सेपरेट इंटिग्रेशन नाही घेत बसलो, आता आपण डायरेक्ट सॉल्व करू. मी तुम्हाला पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलं ठीक आहे. बसला एका क्वेश्चनचं तुम्हाला बसा, प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट घेतलं तर पहिली टर्म काय आली x स्क्वेअर * dx मध्ये काय आहे मायनस 4 कॉन्स्टंट आहे 4 4 ला बाहेर काढलं, पुन्हा ते इंटिग्रेशन x * dx त्याच्यानंतर काय आहे प्लस काय आहे 4 कॉन्स्टंट आहे बाहेर काढला पुन्हा ते इंटिग्रेशन 1 * dx. सांगा मग काय टर्म येणार आहे, x स्क्वेअर चं इंटिग्रेशन x क्यूब / 3 मगाचा फॉर्म्युला आहे क्रिस्टियनचा, त्याच्यानंतर मायनस 4 इंटू इथं x च्या वरती काय आहे म्हणजे काय आहे 1, परत फॉर्म्युला तोच x रेस्ट n चा, x रेस्ट n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 काय झाला 2 म्हणजे x2 डिवाइड बाय 2 ओके, प्लस 4 ला 4 इंटू 1 चा इंटिग्रेशन x प्लस काय आला सांगा तुमचा c कटतंय तेवढं काय काय 2 1 चा 2 2 2 चा 4 टर्म काय आली सांगा मग तुमची x क्यूब डिवाइड बाय 3 मायनस काय आला हा 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस ठीक आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, क्वेश्चन समजताय आय होप तुम्हाला सर्वांना समजते, क्वेश्चन अवघड नाहीये अजिबात ओके. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा, इंटिग्रेशन ऑफ 9 मायनस x डिवाइड बाय 2 ब्रॅकेट रेज टू 8 प्लस 4x प्लस 5 ब्रॅकेट रेज टू 3 इंटू काय आहे dx. आता इथं तुमचं काय बोलणार त्याला कन्फ्युजन चालू होईल या ठिकाणी. कसं तुम्ही म्हणता सर आतापर्यंत स्क्वेअर चेटर मारलं तुम्ही त्याचं एक्सपान्शन केलं, इथं कुठं स्क्वेअर चेटर मारली मग आता काय करणार तुम्ही, बरोबर आहे ना. ब्रॅकेट रेस क्रिएट आहे त्याचा तर फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाही, ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे याचं तर एक्सपान्शन, याचं काय करणार मग. अशा वेळेला काय करायचं, आपल्याला एक्सपान्शन देत नसेल ना या होल टर्मला तुम्ही एक्स कन्सिडर करा, म्हणजे मेन फंक्शन काय म्हणायला लागले सांगा आहे x रेस टू 8 मेन फंक्शन काय म्हणायला लागले x रेस टू 8 x रेस टू 8 म्हणजे जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं होतं मेन फंक्शन हे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह असा असा, परत जे राहिले फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह सेम वे आपल्याला इंटिग्रेट करायचं. काय करा चला अगोदर इंटिग्रेशन सेपरेट घ्या, इंटिग्रेशन सेपरेट घेतलं तर काय आला सांगा 9 मायनस x डिवाइड बाय 2 ब्रॅकेट रेस टू 8 इंटू dx प्लस इथं काय करणार सांगा तुम्ही म्हणाल आता इथं फोर काय आहे कॉन्स्टंट आहे बाहेर काढणार कसा काढणार ब्रॅकेट मध्ये टर्म आहे कॉमन काढता येईल का नाही जमणार आहे, टर्म काय येणार सांगा 4x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू काय आला dx. मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर इथं डेरिव्हेटिव्ह असतं तर आपण इथं x रेस टू n चा फॉर्म्युला वापरला असता आणि इंटू परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता, सेम वे आपल्याला इथं इंटिग्रेशन मध्ये वापरायचं. मेन फंक्शन काय पकडा हे x रेस टू n, मग x रेस टू n चं इंटिग्रेशन काय असतं सांगा, x रेस टू n चं इंटिग्रेशन x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 आता फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे वापरा मग आपण तो हा फॉर्म्युला. मग काय करणार सांगा 9 मायनस x डिवाइड बाय 2 ब्रॅकेट रेस टू n प्लस 1 म्हणजे 8 प्लस 1 म्हणजे काय आला 9 डिवाइड बाय n प्लस 1 म्हणजे काय आला परत तो 9 इंटू जसं आपण परत या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता तसं इंटिग्रेशन मध्ये काय करायचं इंटू एक्सच्या कोएफिशियंटने याला डिवाइड करायचं.
काय बोलतोय मी x चा कोएफिशिएंट ने याला डिवाइड करायचं पण सांगा आता x चा कोएफिशिएंट किती आहे इथं काय नाही म्हणजे 1 डिवाइड बाय 1 आहे 2 पण कसा आहे तो माइनस म्हणजे इनटू काय केलं x चा कोएफिशिएंट ने डिवाइड म्हणजे कोणाला सांगा माइनस 1 डिवाइड बाय 2 समजते सर्वांना सांगा पुन्हा आता पुढचं तुम्ही सांगा काय आला प्लस बोला सर्वजण काय आला ना सांगा परत मेन फंक्शन तुमचं x रेस्टू n चं सांगा इंटिग्रेशन मग परत तेच x रेस्टू n प्लस 1 म्हणजे सांगा 3 प्लस 1 काय आला 4 डिवाइड बाय 4 इन टू काय बोललो मी x च्या कोएफिशिएंट ने डिवाइड करायचं x चा कोएफिशिएंट कोण आहे 4 त्यांना काय करायचं डिवाइड करायचं विथ साइन घ्यायचा करा तर सॉल्व याला मग सांगा काय झालं 2 डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर कुठे जाणार आहे न्यूमरेटरला काय साइन आला इथं माइनस म्हणजे सांगा माइनस तर तुमचं वर गेलेला 2 डिवाइड बाय 9 टर्म कोण आहे 9 माइनस x डिवाइड बाय 2 ब्रैकेट रेस टू 9 प्लस 4 4 चा 16 म्हणजे काय झालं सांगा हा 16 म्हणजे असं इथं 1 डिवाइड बाय 16 आणि हा कोण आला 4x प्लस 5 ब्रैकेट रेस टू 4 समजते सर्वांना काय प्रॉब्लेम आहे कोणाला आणि हे सॉल्व करत असताना जरीही कोणाला प्रॉब्लेम आला त्या व्हिडिओला तुम्ही तिथेच पॉज करा पॉज करून मला लगेच फोन करा फोन करून मला लगेच विचारा सर ही ही स्टेप कशी केली मला नाही समजले मला प्लीज एकदा सांगा सर मी लगेच तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करेन ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही काय करायचंय ज्या वेळेला माझे व्हिडिओ पाहताय त्या वेळेला जसं क्लास मध्ये बसताय तसंच तुम्हाला बसायचं आहे सोबत एक नोटबुक घ्यायचे पेन घ्यायचा आहे जसं एक न्यूमेरिकल मी इथे एक्सप्लेन केलं लगेच तुम्ही त्या व्हिडिओला तिथेच पॉज करायचं स्टॉप करायचं अगोदर ते झालेलं न्यूमेरिकल घेऊन घ्यायचं त्याच्यानंतर परत व्हिडिओ प्ले करायचा परत माझा सेकंड न्यूमेरिकल कंप्लीट झाल्यानंतर परत तुम्ही त्या व्हिडिओला तिथेच पॉज करणार परत तो घेऊन घेणार म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल क्लास मध्ये बसल्यासारखा फील येईल नाहीतर कोणी गाडीवर झोपलंय कोणी झोपून व्हिडिओ पाहते कोणी जवळ जवळ व्हिडिओ पाहते कोणी टीव्ही बघत बघत पाहते याचा पण तुम्हाला आउटपुट भेटणार नाही तुम्हाला क्लासचा फील नाही आणि तुम्ही तुमचं 100% पोटेन्शियल या इंटिग्रेशनला नाही देऊ शकणार आपण इंटिग्रेशन आता लॉकडाऊन पिरियड मध्ये चालू करण्याचं आपलं इंटेन्शनच हे आहे की तुम्ही घरी आहात आणि तुमच्याकडे टाइमच टाइम आहे दुसरं सध्या तुम्हाला वर्कच काय नाहीये मग जेणेकरून आपण आता इंटिग्रेशन घेतला म्हणजे तुम्ही घरी 100% त्याला टाइम देताल आणि प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसच करता ठीक आहे आय होप तुम्ही सर्व माझे विद्यार्थी आहात एकदम तुम्ही स्ट्रिक्टली माझे रूल्स फॉलो करता मला माहित आहे या गोष्टी आणि तुम्ही मी आता सांगितलेल्या सर्व गोष्टी पण स्ट्रिक्टली फॉलो करता आम राईट चला तर मग आपलं नेक्स्ट क्वेश्चन कडे पाहू मग आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय आहे सांगा 6x - 5 ब्रॅकेट रेस टू 4 - 1 अपॉन 8 - 3x ब्रॅकेट रेस टू 9 इनटू कोण आहे सांगा dx पावर चला आता मी काय ऑब्झर्व करणार या गोष्टीला कसं ऑब्झर्व करणार आहे बघा आता फंक्शन हे 1 अपॉन x रेस टू 4 आहे मेन फंक्शन x पकडूया ना इथं पण फंक्शन 1 अपॉन x रेस टू 9 आहे असा कुठला फॉर्म्युला पण नाही आपल्याकडे पण आपल्याकडे एक रूल आहे हा इंडेक्स डिनोमिनेटरला असताना प्लस आहे न्यूमरेटरला गेला तर तोच काय करणार मायनस म्हणजे यालाच आपण कसं लिहिणार सांगा 6x - 5 ब्रॅकेट रेस टू प्लस 4 चा काय झाला मायनस 4 झाला म्हणजे काय आहे सांगा मायनस नेक्स्ट टर्म काय म्हणून सांगा 8 - 3x ब्रॅकेट रेस टू काय झाला सांगा मायनस 9 आणि 4 चा काय झाला इथे सांगा dx काय केलं फक्त आपण डिनोमिनेटरला टर्म प्लस होती न्यूमरेटरला आली तर तीच काय झाली मायनस जरा नीट ऑब्झर्व केलं तर फंक्शन हे कुठलं बनलंय एक्स रेस टू एन चं फंक्शन हे कुठलं बनलंय एक्स रेस टू एन चं आणि आपल्याकडे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आहे आतापर्यंत आपण तेच न्यूमरिकल सॉल्व करतोय लॅब व्यवस्थित याला काय झाला हा सांगा 6x - 5 मायनस रेस टू - 4 इनटू dx मध्ये आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ कोण आहे 8 - 3x ब्रॅकेट रेस टू - 9 इनटू dx सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन घेतलं मेन फॉर्म्युला x रेस टू n मेन फॉर्म्युला x रेस टू n फॉर्म्युला असतो x रेस टू n + 1 / n + 1 म्हणजे सांगा काय आला रे 6x - 5 रेस टू n + 1 आता यावेळेस म्हणतो मी - 4 + 1 डिवाइड बाय - 4 + 1 इनटू काय करायचं असतं x चा कोएफिशिएंट ना डिवाइड सांगा x चा कोएफिशिएंट किती आहे 6 म्हणजे किती झाला 1 / 6 राईट मध्ये आहे मायनस
परत सेल सांगा काय ना 8 minus 3s ब्रैकेट रेस टू minus 9 plus 1 डिवाइड बाय minus 9 plus 1 into काय x चा कोएफिशिएंट ने डिवाइड x चा कोएफिशिएंट किती आहे minus 3 म्हणजे काय आला 1 डिवाइड बाय minus 3 आणि प्लस काय झाला तुमचा हा c लास्ट क्वेश्चन मध्ये प्लस c लिहायचा राहिला माझा ठीक आहे चला तर मग काय येणार क्वेश्चन हा तुमचा सांगा 6x minus 5 ब्रैकेट रेस टू minus 4 plus 1 काय झाला minus 3 डायरेक्टली लिहितो आता minus 4 plus 1 किती आला minus 3 minus 3 into 6 किती झाला सांगा minus 18 झाला 6 3 चा 18 मध्ये आहे minus सांगा 8 minus 3x ब्रैकेट रेस टू minus 9 plus 1 काय झाला minus 8 झाला minus 9 plus 1 काय झाला minus 8 minus 8 into minus 3 minus minus plus 8 3 चा काय झाला सांगा 24 आणि प्लस तुमचा सीलस काय आला एज इट इज याला आपण थोडंस लिहायचं असेल तर व्यवस्थित लिहा न्यूमरेटरला हा मायनस आहे डिनोमिनेटरला आला तर प्लस म्हणजे याला कसं लिहणार 1 डिवाइड बाय हा तुमचा minus 18 इन ब्रैकेट 6x minus 5 minus 3 आहे काय झाला plus 3 मध्ये minus 1 upon 24 आहे सांगा काय झाला 8 minus 3x minus 8 आहे काय झाला प्लस प्लस काय झाला तुमचा ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांना समजते काय प्रॉब्लेम आहे कोणाला चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन कडे